मोताळा तालुक्यात परवा पडलेल्या पावसामुळे शेतीसह घरांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी तेवीस सप्टेंबर रोजी सिंदखेड लपाली लिहा पिंपळगाव देवी वडगाव महाळुंगी या ठिकाणी भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि शासनानं नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी केली तालुक्यात बावीस सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली तालुक्यात बावीस सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली जवळपास तीन तास जलधरा कोसळल्या यामुळे दणादण -दन उडाली मोक्याच्या क्षणी हा पाऊस पडला असला तरी शेतीसह घरांचं नुकसान झालंय सिंदखेड लपाली पिंपळगाव देवी लिहा वडगाव आणि महाळुंगी या गावांना पावसाचा जास्त फटका बसलाय सोयाबीन तूर कपाशी आणि मक्याच्या पिकांचं नुकसान झालं अनेक ठिकाणी पिकं कोलमडून पडलीत अनेक घरात पाणी शिरलं काही घरांची पडझड झाली नाल्या लगत असलेल्या शेतीतून पाणी वाहिल्यानं पिकांना चांगलाच फटका बसला काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी शनिवारी सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली महसूल आणि कृषी विभागानं संयुक्तरित्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी आणि घरांची पडझड झालेल्या ग्रामस्थांना मदत द्यावी अशी मागणीही केली आहे यावेळी ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव सुद्धा उपस्थित होते